नमस्कार, मी सुमेध भालेराव. मी इयत्ता 6वीमध्ये शिकतो कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये. आणि आज या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आणि त्याच्यामध्ये मी एक विषय निवडला, तो म्हणजेच आपल्याला महापुरुषांनी काय सांगितलंय. अहो, काय सांगितलं महापुरुषांनी? नक्की या महाराष्ट्रभूमीमध्ये, या भारतभूमीमध्ये बरेच महापुरुष होऊन गेले. तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, संत तुकाराम असे बरेच महापुरुष होऊन गेले आणि त्यांनी आपल्या लेखणीच्याद्वारे, आपल्या विचारांच्याद्वारे आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण त्या आपण आत्मसात केल्या का? अहो, त्यांनी कुठल्या गोष्टी सांगितल्या? अहो, तथागत गौतम बुद्धांनी सांगून ठेवलं होतं की आपल्याला शांतता बाळगावी लागेल. जर का कुठल्याही दुःखामधून बाहेर निघायचं असेल तर शांतता स्वतःच्या मनाला जिंका, स्वतः पूर्ण जगाला नका जिंकू, पण जेव्हा तुम्ही स्वतःला जिंकता ना, त्यावेळेस तुम्ही स्वतः स्वतःमध्ये यशस्वी होता, हे शिकवलं तथागत गौतम बुद्धांनी. अहो, संत तुकारामांनी काय शिकवलं? जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवत इथे जाणावा. आणि असेच विचार घेऊन जसं संत तुकारामांनी सांगितलं होतं की जो काही रंजले गांजला, म्हणजे जे काही रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच हा आपुला, त्यालाच साधू ओळखा आणि त्यालाच देव माना. आणि ज्या वेळेस संत तुकारामांनी हे विचार पेरले होते, याच विचार ज्या वेळेस त्या माणसांनी प्राशन केले, त्याच वेळेस आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मिळाले. ते याच विचारांमधून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, आणि वित्त विना शूद्र खचले. हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले, कारण त्यांना सुद्धा ठाऊक होतं जर का ही विद्या कमी झाली आणि अज्ञान वाढत गेलं तर आपला भारत जो जेवढा पारतंत्र्यामध्ये आहे तेवढा अजून पारतंत्र्यामध्ये जाऊ शकतो. त्याच्यामुळं प्रत्येक स्त्री शिकली पाहिजे, आणि ज्या वेळेस प्रत्येक स्त्री शिकली ना, त्यावेळेस मला सांगावं लागणार नाही काय काय झालं. अहो, इंदिरा गांधी प्रेसिडेंट झाल्या, कल्पना चावला एक ॲस्ट्रॉनॉट बनल्या, ते याच विचारांमुळे. आणि हेच विचार, हेच जे महापुरुषांनी आपल्याला सांगून ठेवलं आहे, हे आपण आपल्या डोक्यात, मेंदूत पेरलं पाहिजे. पण आजची पिढी ते आपल्या मनात आत्मसात करते का? आजची पिढी ते विचार आपल्या मनात, आपल्या डोक्यात प्राशन करते का? तर याचं सरळ सोपं साधं उत्तर म्हणजे नाही. अहो, आजची पिढी म्हणते मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचं, आजची पिढी म्हणते मला शिवाजी महाराज म्हणायचं आहे. अहो, शिवाजी महाराज म्हणण्यासाठी हातात तलवार घेऊन, मोठी दाढी बनवून, कानात बाळी घालून आणि कपाळी चंद्रकोर लावून चालत नाही. अहो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणण्यासाठी ज्या तलवारीला चकाकी, ज्या त्यागामुळं मिळाली, ज्या संघर्षामुळं मिळाली, तोच त्याग, तोच संघर्ष आपल्या जीवनामध्ये सुद्धा आला पाहिजे. आणि जसं शिवाजी महाराजांनी स्वराज्य तयार करून या रीतीला, या शेतकऱ्यांना सुख मिळवून दिलं, तसंच आपण सुद्धा कष्ट करून, मेहनत करून, या सगळ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध, या सगळ्या गोरगरिबीविरुद्ध आपण सुद्धा लढलं पाहिजे. त्याच वेळेस आपण सुद्धा शिवाजी महाराज बनू शकतो. आपण म्हणतो मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनायचं आहे. अहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनण्यासाठी हातात पुस्तक आणि हातात पेन घेऊन चालत नाही, ते पुस्तक वाचावं लागतं, त्यातलं ज्ञान प्राशन करावं लागतं, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच पेनाचा वापर आपल्याला कायद्याच्या रूपांतरामध्ये केला पाहिजे आणि आपण या व्यवस्थेविरुद्ध गुरगुरलं पाहिजे, हेच शिकवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. अहो, ज्या वेळेस सगळ्यांवर अन्याय अत्याचार होत होते, ज्या वेळेस शेतकऱ्यांकडून त्याची पिकं हिसकावून घेतली जात होती, ज्या वेळेस सगळ्या आया बहिणीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं जात होतं, त्यावेळेस आपल्या पोटात बाळा असून सुद्धा जिजाऊबा साहेबांनी तलवारबाजी, दांडपट्टा हे सगळं शिकलं, कारण त्यांना वाटायचं की जर का पुढील पिढी घडली पाहिजे तर त्या पुढील पिढी घडण्यासाठी पहिलं स्वतःला कष्ट करावे लागतील, त्यानंतर पुढची पिढी घडेल, हे आपण शिकू शकतो जिजाऊमा साहेबांकडून. अहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवलं होतं, प्रत्येक वेळेस मान उंच करून चाला आणि जो अन्याय करतो आणि जो अन्याय सहन करतो, या दोघांमध्ये जर का कंपॅरिझन
केलं या दोघांमध्ये जर का तुलना केली की कोण वाईट आणि कोण चुकीचं कोण बरोबर आणि कोण चूक तर याच्यामध्ये सर्वात जास्त चूक त्या अन्याय सहन करणाऱ्याची आहे कारण अन्याय सहन करणारा हा अन्याय करणाऱ्यापेक्षा मोठा गुन्हेगार असतो हे शिकवलं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या महापुरुषांनी या महाराष्ट्र भूमीमध्ये विचारांचे जे काही बीज पेरले त्याचं जे वटवृक्ष तयार झालं पण हेच वटवृक्ष आता मोठं होता होता थांबलंय आणि जर का हे वटवृक्ष जर का अजून मोठं झालं पाहिजे जर का आपल्याला वाटत असेल की हे मोठं वटवृक्ष मोठं झालं पाहिजे तर पहिलं याच्यासाठी आपल्याला ते जे बीज पेरलं गेलं होतं त्याचं जे झाड तयार झालं होतं त्याला पाणी द्यावं लागेल त्याला ऊर्जा द्यावी लागेल आणि त्याच्यामधूनच हे विचारांचं वटवृक्ष मोठं होईल आणि आपल्याला हे समजेल की महापुरुषांनी आपल्याला काय सांगितलं होतं. धन्यवाद.